राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या वतीने राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर आणि कार्यशाळेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचे उद्घाटक आदरणीय अजितदादा पवार या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आमच्या पुण्याचे जावई अनिल देशमुख साहेब मंचावर उपस्थित असलेले या शिबिराचे प्रमुख संयोजक माझे मित्र ईश्वर बालबुधे नवनियुक्त अध्यक्ष कल्याण आखाडे मंचावरील सर्व मान्यवर बंधू भगिनींनो सर्वप्रथम मी या शिबिराचं आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो. खरं तर मी तब्येत बरी नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहे पण या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलो आहे कारण भुजबळ साहेबांचा आग्रह होता ईश्वर बालबुद्धेंचा आग्रह होता आणि मला माहिती आहे जयंत पाटील साहेब अजितदादा यांचं खूप प्रेम आहे आणि त्यामुळे मी थेट इथे पोचलो. मित्र हो मी प्रास्ताविकात वेळ नाही घालवणार कारण तुम्ही सगळे जाणते कार्यकर्ते आहात त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी निश्चित माहिती आहे. तुमच्यामध्ये अनेक असे वक्ते आहेत की एक दोन मुद्दे असतील तर त्याच्यावर ते तास दोन तास आरामात मारून नेऊ शकतात आणि या शिबिरातनं जर 10-20 मुद्दे तुम्हाला मिळणार असतील तर पुढची सगळी 24 पर्यंतची बेगमी तुमची होणार आहे असं मला खात्रीपूर्वक वाटतं. मित्र हो आत्ता उल्लेख झाला अनिल देशमुख साहेबांनी उल्लेख केला की दोन संस्था शरयू ट्रस्ट आणि हिंदू पोस्ट यांनी सावित्रीबाईंची बदनामी करण्याच्या संबंधामध्ये जे लेख लिहिलेले आहेत त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर अजितदादा जयंतराव भुजबळसाहेब या सगळ्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या संबंधामध्ये आंदोलनं झाली. मी एकच फक्त छोटीशी आठवण सांगतो. या नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं वर्ष 89 होतं मुख्यमंत्री पवारसाहेब होते आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये बाळ गांगल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षित कार्यकर्ते त्यांनी सोबत नावाच्या गवा बेहरे यांच्या हिंदुत्ववादी साप्ताहिकामध्ये महात्मा फुल्यांची बदनामी करणारे दोन लेख लिहिले त्याच्याविरुद्ध सभागृहामध्ये पहिल्यांदा आवाज उठवला तो माननीय मुख्यमंत्री पवारसाहेबांनी आणि तेव्हापासून महात्मा फुल्यांची सावित्रीबाईंची किंवा कोणत्याही राष्ट्रीय महापुरुषांची महान स्त्रियांची बदनामी आम्ही सहन करणार नाही ही जी भूमिका राष्ट्रवादींनी घेतलेली आहे त्याचं मला खूप मोल वाटतं. बंधू भगिनींनो 1869 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जात जातीच्या संख्या प्रमाणात द्यावी तर कामे ती वाटून ही वय न्यायाची खरी रीती जातनिहाय आरक्षण देण्याची भूमिका या देशामध्ये पहिल्यांदा 1869 साली महात्मा फुल्यांनी मांडली. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्यामध्ये 1902 ती अंमलात आणली. पुढचा सगळा इतिहास सांगत बसत नाही. महाराष्ट्राचा विचार केला आदरणीय चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बीडी देशमुख कमिटी नेमली आणि त्या कमिटीच्या अहवालावर त्यावेळचे मुख्यमंत्री नंतर आलेले वसंतराव नाईक यांनी 10% आरक्षण ओबीसीच्या शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं पहिल्यांदा या देशामध्ये दिलं. त्यातनं ओबीसी कार्यकर्त्यांना बळ मिळू लागलं. पुढे 73 आणि 74 घटनादुरुस्ती राजीव गांधी पंतप्रधान असताना झाली आणि तिची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पवारसाहेब आणि नरसिंह राव यांच्या काळामध्ये घेण्यात आला आणि त्याप्रमाणे राजकीय आरक्षण ओबीसी कार्यकर्त्यांसाठी आलं. ग्रामपंचायतीपासून सर्व पातळ्यांवर हे जे आरक्षण आलं त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये तातडीने केली गेली. 85,000 लोकांना
ओबीसीच्या वेगवेगळ्या जातींमधल्या कुणबी, तेली, माळी, धनगर, वंजारी, आगरी, मंडाळी या सर्व जातींना ताकद मिळाली, त्यांचं प्रशिक्षण झालं. हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून पवारसाहेबांनी केलं आणि त्याच्यासाठी उज्ज्वलसाहेबांचा आग्रह होता, अजितदादा आणि जयंत पाटील आणि या सगळ्यांचा त्याला सपोर्ट होता, हे खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं भांडवल तुमच्या पक्षाने करायला हवं. पण होतं असं की जे करत नाहीत ते खोट्या मुद्द्यांच्या आधारे ओबीसीची मतं खाऊन जातात आणि जे काम करतात त्याची चर्चा होत नाही त्यामुळे ते बाजूला पडतात. दोन उदाहरणं सांगतो. कल्याण सिंग यांच्या काळामध्ये बाबरी मशिदीचं काय झालं आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या आधी मुलायम सिंग यांनी उत्तर प्रदेशमध्ये हे ओबीसी आरक्षण आणलं होतं, पण आता त्यांचा मुलगा किंवा त्यांचा पक्ष याला ओबीसीकडनं जी साथ मिळायला पाहिजे ती उत्तर भारतात मिळत नाही आणि ती मिळते योगींना. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पवारसाहेबांनी आणि यांच्यावरच्या सगळ्या मान्यवरांनी, उज्ज्वलसाहेबांनी जी ताकद लावली त्याचा परिणाम असा झाला, आत्ता मी म्हणलं तसं 85,000 ओबीसी कार्यकर्त्यांना पहिल्यांदा राजकारणामध्ये ताकद मिळाली. मित्र हो, त्यांनी जर याची प्रसिद्धी केली असती, अगदी आजच्या भाषेत बोलतो मार्केटिंग केलं असतं, तर ओबीसीची 31% मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली नसती. पुरावा देतो. माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते ओबीसी आहेत असं सांगितलं जातं. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मध्यंतरी काही मंत्र्यांचा समावेश केला गेला तेव्हा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मंत्र्यांच्या नावासमोर त्यांच्या जाती प्रकाशित करण्यात आल्या. जे म्हणतात आम्ही जातीयवाद करत नाही, ते मंत्र्यांच्या जाती त्यांच्या शपथविधीच्या वेळेला प्रकाशित करतात आणि 6-6 मंत्री विकास आघाडीच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकट्या राष्ट्रवादीमधनं ओबीसी असतात पवारसाहेबांच्या आणि या सगळ्या मान्यवरांच्यामुळे. त्याचं मात्र भांडवल होत नाही, त्याची मात्र चर्चा होत नाही. मला या निमित्ताने अजितदादा इथं बसलेत एक पुरावा द्यायचा. ओबीसी पंतप्रधान बजेट आलं 1 फेब्रुवारी 2023 माननीय निर्मला सीतारामन यांनी ओबीसींसाठी 70 कोटी ओबीसींसाठी 145 कोटी 4 लाख रुपये दिले, म्हणजे दर डोळी 2 रुपये. अजितदादांनी ते अर्थमंत्री असताना आणि भुजबळसाहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती त्या सरकारने नेमली होती त्या समितीने शिफारस केल्यानुसार महाज्योती या एका संस्थेला 625 कोटी रुपये दिले, 2 रुपये, आणि 5 कोटी मराठी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अजितदादांनी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार दिलेले 625 कोटी. मित्र हो, राम मंदिरावर बोलणं, हिंदुत्वावर बोलणं हे हिंदू धर्माविषयीच्या प्रेमातनं नाही आहे, रामाच्या प्रेमातनं नाही आहे. तसं जर असतं तर ज्या मुली देशासाठी जागतिक पातळीवरनं कुस्तीमध्ये मेडल्स आणतात, त्या महिना दीड महिना दिल्लीमध्ये आंदोलन करतायत, त्यांच्यावर हिंदूच आहेत त्या, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे. सवाल येतो हा की राम मंदिराच्याबद्दल किंवा हिंदुत्वाबद्दल राजकीय कार्यकर्त्यांना विरोधात बोलून चालणार नाही, कारण लोकांच्या भावना आहेत. पण मला असं वाटतं की तुमच्यासमोर पर्याय आहे. तुम्ही हे सांगितलं पाहिजे की आमचं हिंदुत्व हे संत तुकारामांचं हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व हे संत ज्ञानेश्वरांचं हिंदुत्व आहे, नामदेवांचं आहे, आमचं हिंदुत्व हे इथल्या भागवत धर्माची वारकरी संप्रदायातनं आम्हाला जी प्रेरणा मिळाली तिचं आहे. आमचं हिंदुत्व रेशीमबागेतलं नाही, आमचं हिंदुत्व हे मोदींच्याकडून शिकण्याची आम्हाला गरज नाही. मित्र हो,
सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. मी थेट मोदी साहेबांचं OBC असलेल्या पंतप्रधानांचं बजेटमध्ये 145 कोटी म्हणजे वर्षाला 2 रुपये आणि अजितदादांचं 625 कोटी रुपये. तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. थंड आहेत लोक आतासुद्धा. दादा यांना भीती वाटते की टाळ्या वाजवल्या ती ED ची नोटीस येईल की काय, CBI इन्कम टॅक्स आपल्या मागे लागेल की काय. अरे अनिल देशमुख साहेब इथं बसलेले आहेत, ते घाबरत नाहीत. भुजबळ साहेब घाबरत नाहीत. आणि तुम्ही अजितदादा तर म्हणाले, सॉरी पवार साहेब तर म्हणाले मी जातो ED च्या ऑफिसवर. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही राजकीय कार्यकर्ते भांडवल करत नाही, मार्केटिंग करत नाही असा मी आरोप केला तरी तुम्ही थंडच. मला खरंच वाटतं की ही जिवंत आईशी दूध प्यालेली मंडळी आहेत का नेमकं काय आहे. आपल्याला का राग येत नाही, आपल्याला हे मुद्दे का महत्त्वाचे वाटत नाहीत, जनतेसमोर मांडले पाहिजेत असं का वाटत नाही. मित्र हो, मी 3-4 पुरावे आपल्यासमोर ठेवतो. पहिला पुरावा, ही 73 आणि 74 घटनादुरुस्ती आली नसती तर OBCंचं राजकीय प्रशिक्षण झालं नसतं. ते ज्या पवारसाहेबांमुळे झालं ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये गेलं. ते पुन्हा आणण्याच्यासाठी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने काम केलं, पवारसाहेब भुजबळसाहेब आणि जयंतराव अजितदादा या सगळ्यांनी काम केलं. मला आठवतं आहे बाळबुधे साहेब तुम्ही याच सभागृहामध्ये OBC राजकीय आरक्षणासंबंधी कार्यक्रम घेतला होता आणि तुमचे सहकारी दिवाकर गमे आणि तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने तो कार्यक्रम पार पाडला होता. अजितदादा, मी राजकीय कार्यकर्ता नाही त्या अर्थाने, पक्षाचा नाही त्या अर्थाने, पण मला ज्यांच्या विचारांविषयी आकर्षण आहे, मला ज्यांच्या विचारांविषयी प्रेम आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्व मी पवारसाहेबांना देतो. त्याचं कारण पवारसाहेबांनी कायम भूमिका घेतलेल्या आहेत, कायम किंमत मोजलेली आहे, कायम OBC भटके विमुक्त SBC SC ST यांना ताकद दिलेली आहे. मित्र, आता माननीय शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सरकार आहे, त्यांच्या बजेटमध्ये त्यांनी किती दिले महाराष्ट्रासाठी? यावर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी महाज्योतीसाठी 50 कोटी. तुम्हाला एवढा फरक कळतो ना 625 आणि 50 का? तोही नाही कळत. 625 कोटी अजितदादा देतात आणि त्यानंतर ते वाढायला पाहिजेत, त्याच्याऐवजी कमी केले जातात. काही प्रतिक्रिया येत नाही, काही निवेदनं येत नाहीत, काही आंदोलनं होत नाहीत. त्यांना माहिती आहे की फक्त शब्दांचा भूलभुलैया केला की लोक, विशेषतः OBC लोक, धर्मभावनेला, हिंदुत्वाला, राम मंदिराला बळी पडणारे असल्यामुळे त्यांना भौतिक प्रश्न, आरोग्य, रोजगार, निवारा, शिक्षण याचं महत्त्वच लक्षात येत नाही. मला स्वतःला असं वाटतं की चव्हाण साहेबांनी जे पाऊल ते महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री असताना उचललं आणि BD देशमुख कमिटी नेमली, त्याच्यामधनं ही सुरुवात झाली. चव्हाणसाहेब हे राष्ट्रवादीचे आदर्श आहेत. पवारसाहेबांनी मी मगाशी सांगितलं ते परत परत रिपीट करत नाही, पण एक विशेष नोंद केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाची सरकारं जिथं जिथं आहेत तिथे तिथे OBCच्या वाट्याला काय आलं आणि काँग्रेस आधीची किंवा राष्ट्रवादीच्या काळामध्ये काय वाट्याला आलं, इतका जरी साधा मुद्दा घेऊन तुम्ही लोकांकडे गेलात तरी लोकांना वेगळं सांगायची गरज राहणार नाही. नंबर 1 नंबर 2, राजकीय आरक्षण गेल्यानंतर ते परत आणण्यासाठी अजितदादांनी, माननीय ठाकरे साहेबांनी, या सगळ्या मंडळींनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आणि आग्रहात बांठिया कमिशन नेमलं. त्या बांठिया कमिशननी अभ्यास केला. आम्ही त्याच्यावर समाधानी नाही आहोत, पण निदान काही पावलं उचलली आणि त्यातनं OBCचं काही आरक्षण तरी परत सुरक्षित झालं.
मित्र हो, अनेक महापालिकांच्या निवडणुका येणार आहेत, अनेक जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत, पण हे सरकार त्यांना माहिती आहे की जनतेचा पाठिंबा त्यांना नाही आहे, म्हणून कसं पुढे ढकलता येईल, कसं त्याच्यामध्ये राजकारण करता येईल ही गेली वर्षभर करताना आपण बघतो आहे. मला सांगा, जे आरक्षण SC ST OBC SBC भटके विमुक्त महिला यांचं आहे, ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी 33 नंतर 50 वर नेलं. मित्रो, या वर्गाचे हित वर्षभर डावललं जात आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही जी तक्रार करायला पाहिजे, तुम्ही जे बोलायला पाहिजे, तुम्ही जे उदाहरणं लोकांना दिली पाहिजेत ती देण्यामध्ये आपण कमी पडतो असं मला वाटतं. मित्र, मी इथे उल्लेख झाला OBC जनगणनेचा ठराव हा राष्ट्रवादीने आणला पाहिजे असा. इथे माझं हे पुस्तक आहे जिद्दा, हे आहे OBC जनगणना. हे प्रकाशित झालं 2010 उज्ज्वल साहेबांच्या आणि पवार साहेबांच्यामुळे हे पुस्तक मी प्रकाशित केलं. त्याचं कारण हा पुरावा आहे, देशाच्या संसदेमध्ये OBC जनगणनेचा पहिला ठराव हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार समीर भुजबळ यांनी मांडला आणि तो भुजबळ साहेबांच्या पवार साहेबांच्यामुळे देशातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांना उचलून धरावा लागला, तो मान्य झाला. 2011 नेहमीची जनगणना झाली. 2011 ही वेगळी जनगणनासुद्धा केली गेली, पण काम वेगाने झालं नाही, काही हलगर्जीपणा झाला, परिणामी आकडे आले नाहीत आणि मोदींना तर ते द्यायचेच नव्हते. मोदींनी उलट काय केलं, तर OBC तुकडे करण्यासाठी रोहिणी आयोग नेमला. त्यांनी 3-4 तुकडे सुचवले. काय होईल माहिती आहे, अतिशय ठोस पुरावा देतो. विदर्भामध्ये कुणबी तेली या पोटजाती किंवा जाती ज्या आहेत OBC त्या फार महत्त्वाच्या आहेत, इतरही आहेत. रोहिणी आयोगाने अजितदादा असं सुचवलं आहे की कुणबी तेली माळी धनगर यांना फक्त 2% आरक्षण द्यावं, 27 फक्त 2%, आणि बाकी ज्या छोट्या जाती आहेत त्यांना मिळावं. छोट्या जातींना आमचा विरोध नाही, की आमचीच भावंड आहेत, त्यांना मिळणार असेल तर आम्हाला आनंद आहे, पण छोट्या जातींना ते मिळणार नाही, कारण यांनी सगळं आरक्षण फाट्यावर मारून आता बायोलॅटरल नावाने डायरेक्ट माणसं नेमायला सुरुवात केली आहे. डायरेक्ट सहसचिव, डायरेक्ट मोठ्या पदांवरचे लोक. मला जयंतराव आपल्याला नम्रपणानं सांगायचं आहे की जेवढे लोक नेमले गेले ते सगळेच्या सगळे, त्याच्यात एकही बहुजन नाही, एकही OBC नाही, एकही भटक्या विमुक्ततला नाही, एकही SC नाही, एकही ST नाही, हे दलित OBC आदिवासीच्या बाजूचं सरकार आहे. पण त्यांना खात्री आहे, मीडिया आपल्या ताब्यात आहे, प्रशासन आपल्या ताब्यात आहे, सगळ्या यंत्रणा आपल्या ताब्यात आहेत, आणि त्यामुळे आपण कितीही खोटं बोललो, रेटून बोललो तरी ते चालणार आहे. मी भाषण लांबवणार नाही, मी अगदी 2-3 मुद्दे थोडक्यात सांगून आपल्याला अजितदादांचं ऐकायचं आहे, जयंतराव पाटील साहेबांचं ऐकायचं आहे. मित्र, माझा पहिला मुद्दा हा आहे की OBC जनगणना झाली पाहिजे असा ठराव संसदेमध्ये माननीय पवारसाहेब कृषीमंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली समीर भुजबळांनी मांडला, त्याचं श्रेय राष्ट्रवादीला आहे. आता जी मंडळी जनगणना झाली पाहिजे असं म्हणत आहे, चांगलं आहे ते, त्याला आमचा पाठिंबा आहे, पण तुमच्या एक लक्षात आलं का, 1872 ब्रिटिशांनी पहिली जनगणना केली, तेव्हापासून दर 10 वर्षांनी जनगणना होते. पहिल्यांदा जनगणना 21, 22, 23 आलं तरी जी जनरल सर्वसामान्यांची ती सुद्धा
मोदी साहेब शाह साहेब यांनी होऊ दिलेले नाही, कारण ती झाली तर यांचं अपयश कागदोपत्री जाहीर होणार आहे. यांचं काम किती नुकसानकारक आहे 9 वर्षातलं त्याचे पुरावे त्या जनगणनेमधनं मिळणार आहेत. काय काय असतं? शिक्षण, शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, थोडक्यात विकासाचे सगळे मुद्दे या जनगणनेच्या माध्यमातून तपासले जातात, मोजले जातात. आणि यांना फक्त देश महागुरु बनला, जगात किंमत वाढली, मिठ्या मारून नाही किंमत वाढत. किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला देशाच्या GDP मध्ये सुधारणा करावी लागते. GDP तर खाली खाली चाललं आहे, बेरोजगारी वाढते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्पष्ट सांगितलं आहे, गेल्या 3 वर्षामध्ये 6 लाख लोक बेरोजगार झाले ज्यांना आधीच नोकऱ्या होत्या. आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये समजा जर 24 साली हेच परत आले तर 25 लाख लोकांना घरी बसावं लागेल. सवाल आहे, रोजगार महत्त्वाचा आहे का फक्त हिंदुत्वाची भाषा? रोजगार महत्त्वाचा आहे का फक्त राम मंदिर? मी परत सांगतो, रामकृष्ण हरी ही आमची घोषणा आहे, हा आमचा मंत्र आहे. आम्ही त्यांच्या विरुद्ध नाही, रामाच्या विरुद्ध आपण कुणीही बहुजन नाही. पण फक्त बोलून फसवणूक जर होत असेल तर त्याच्याकडे आपल्याला लोकांचं लक्ष वेधावं लागेल. क्रमांक 1. क्रमांक 2, महिला आणि शेतकरी यांची जी मधल्या काळामध्ये फसवणूक होती आहे, त्यांना न्याय मिळत नाही आहे, त्याच्या तपशिलात मी जात नाही. मी एवढंच सांगतो, महात्मा फुले म्हणाले होते, सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असणं का गरजेचं आहे? आणि सत्ता असेल तर विकासाची चावी हातात असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. मित्र हो, मी अगदी थोडक्यात संपवताना दादांना, जयंतरावांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ईश्वर बाळबुद्धे यांच्यासारख्या अतिशय तळमळीच्या, डाऊन टू अर्थ आणि अतिशय उत्तम काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्याला OBC विभागाची जबाबदारी देऊन राज्यामध्ये अतिशय उत्तम नेटवर्क उभं केलेलं आहे. कल्याण आखाडे यांना मी शुभेच्छा देतो आणि ते नेटवर्क पुढं नेण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी अशा प्रकारची विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस गेली काही वर्ष मी बघतो आहे, शिर्डीचं शिबिर, त्यानंतर कर्जत जामखेडचं शिबिर, मावळमधलं पिंपरी चिंचवडला जिथे दादा स्वतः उद्घाटक होते, आणि इतर अनेक शिबिरं मी जातो आहे. त्याचं कारण हे आहे की OBC मतदाराला तुझं कोण आणि तुझे शत्रू कोण, तुझे विरोधक कोण हे सांगण्याची गरज आहे, कारण त्याला फक्त आवाजाची भाषा कळते. माझा आवाज जरी बसलेला असला तरी ज्यांना तो आवाज जायला पाहिजे तो जातो, रेशीमबागेला तो जातो, हे मला पक्कं माहिती आहे. आणि म्हणून दादा, शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. मी जेव्हा OBCच्या राजकीय आरक्षणासंबंधी चॅनलवरनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज केलं की तुम्ही या, आपण चर्चा करू, तुम्ही कसं घालवलं, पवारसाहेबांनी कसं आणलं होतं आणि ही मंडळी परत कसं आणताय ह्याच्याबद्दल मी बोलतो, ते म्हणाले मी नाही जाणार चर्चेला. मी खरं फार छोटा कार्यकर्ता आहे, मला भ्रम नाही. मग का नाही येत म्हणाले? ते म्हणाले की हरी नरके हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखं बोलतात. ते विचारवंत आहेत, विद्वान आहेत, पण ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखं बोलतात. मी म्हणलं काय कमीपणाचं आहे का? राष्ट्रवादीचा प्रवक्ता असतो तर मी अत्यंत अभिमानाने सांगितलं असतं. मी नसलो तरी राष्ट्रवादीची बाजू घेतो, त्याचं कारण राष्ट्रवादी कृतीमधून पवारसाहेबांच्या माध्यमातून आणि भुजबळसाहेबांच्या, अजितदादांच्या आणि जयंतरावांच्या माध्यमातून एवढी वर्ष काम करत आहे. मित्र, मी कृतीला महत्त्व देतो,
कामाला महत्व देतो. शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, रिझल्ट कोण देतो? कोण नुसता बोलतो? फिकुगिरी कोण करतो? त्याला काहीच अर्थ नाही. रिझल्ट कोण देतो? आणि म्हणून राष्ट्रवादीने रिझल्ट दिलेले आहेत. आणि म्हणून मी अनिल देशमुख साहेबांचा उल्लेख करताना आमच्या पुण्याचे जावई असा केला होता, आणि ते बाबा आढावांचे जावई आहेत. आणि बाबांचं OBC-साठी, भटक्या मुक्तांसाठी, दलित आदिवासींसाठी एक गाव एक पाणवठापासून जे काम आहे ते तुम्हाला मला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून मित्र हो, या शिबिराला मला बोलावल्याबद्दल पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. आणि उद्या परत मी काही मुद्दे बोलणार आहे. आत्ता तब्येत बरी नसल्यामुळे दम लागतो आहे, बोलायला त्रास होतो आहे, म्हणून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.